पूर्ण पाण्यामुळे खराब झाली पटपटून गेले तसंच संत्रा भी ₹1,000 एक आणि 5,000 उत्पन्न नाही झाले एक एकर कपात नाही झाला आणि मार्केटला नाही आणत साहेब ह्या कपात घ्या आले सुद्धा नाही पाहत हा कर्ज आहे ना बँकेचा कर्ज आहे ₹1,00,000 कर्ज आहे स्टेट बँकेत आमच्या इथे स्टेट बँक येते मेटपांजरा त्यात तिथलं कर्ज आहे एकरी नाही साहेब आम्ही याचे 4 एकर ₹1,00,000 मिळते आम्हाला ₹25 एक एकर असं परमाणे कर्ज मिळते काय चान करावं साहेब आता पैसे तुम्हीच सांगा ना आमच्यावर का व्यवस्था आहे पैसे कर्ज वापस करायचं कर्ज होईच नाही तेजराम नारायण म्हणून एक महत्वाचा मुद्दा सरकार स्थापन न झाल्यामुळे कलेक्शन सेंटर काहीच नाही साहेब सडून राहिला भाव नाही मिळत वारवाल टाकायला उडाला टाकला वेदना खराब होऊन राहिला काहीच साहेब याच्यात काही नाही पर एकर एक क्विंटल वेचणं नाही परवडून राहिला आम्हाला 8 रुपये 10 रुपये 10-12 रुपये वेचायला लागून राहिले साहेब 10 रुपये वेचायचे कापूस जरी निघाल तरी असेल हे असेल आणि हे घेणार नाही साहेब आम्ही कोण घेणार आहे फेकून देते तो हा हे काटोलवाड्याचा यायचे फेकून देते आमचे माल स्टेपलच नाही काही याला काहीच नाही भाव भाव सोयाबीनचा कमी झालेला सोयाबीनचा पण 1,700 रुपये साहेब संत्रा पीक माझ्यामुळे खराब होऊन गेलाय 100% नुकसान झालंय संत्र्याचं संत्र्याला काहीच उत्पन्न नाही साहेब सोयाबीन त्याच पद्धतीने सोयाबीन सोयाबीन अंकुर आले पावसामुळे तेलाचं प्रमाण काहीच नाही झालं तेलाचं प्रमाण म्हणून काहीच नाही झालं सोयाबीनचं आपण घेतलंय बरं सुजीत चल कापसाची झाली त्याचे सोयाबीनचे जे राहते त्याच्यात आपले धान्य असायला पाहिजे ते पूर्ण सडले हे मोबाईल साईडला बेटा म्हणजे 100% नुकसान झालं असं नाही नाही अजून नाही झाले त्यांनी ग्रामपंचायतची आमसभा घ्यायचं जे सांगितलं आहे बस त्याच्यामध्ये सांगितलं अजून पंचनामे नाही झाले पंचनामे केला महिला काँग्रेसची तालुक्याचे सरपंच
घूम खाली अरे यार धनंजय शेती पहाड़ी इकड़े बोला थोड़ा पाजा इतना अरे यार मोबाइल यार हमको शांति से क्लिक हमको एक फोटो नहीं निकल थोड़ा समोर उधर सर अरे यार दादा तुम फोन हटाओ यार एक मिनट का चलो ठीक है दादा ऐसे हो जाओ इधर साइड आ जाओ पहले शेतकरी पुढे बोलो इकडे याला पकडून पकडून सांगा थोडस पकडून साइड ले बा किती प्रमाणात समोर नाही इकडे साइड काय नुकसान बोललो तुझं किती प्रमाणात घडलं नुकसान तर पूर्ण मालच गेला म्हणजे हे आता राहिलं आहे हे चार नंबर डी डिग्री नंतर राहिलंय एबीसी तर पूर्ण झाडावरून खाली गेलं सगळ्यात लहान म्हणजे याला काही मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही किंमत खाली खाली कर शेत खाली कर आता राहिला तुऱ्याचा माल राहिला आहे बाकी मोंडा पूर्ण खाली होऊन गेला मी आलो तेव्हा जय मस्त हा बरोबर चालूच आहे हा मेरा कुठला मागे तर तुझा आता तर अशी कंडिशन येऊन गेली आहे का आता पोराची फी कशी भरा किती रुपयाचा माल कर्ज कसा फेडावा आपण आणि काय कसं करावं या प्रश्न येऊन पडला आहे किती रुपयाचा माल होता किती होईल सर थोडा सा तुम्ही पवार सामना दहा बारा लाख रुपये झाले असते 2 लाख माशीचा मार जास्ती आहे माशीचा मार जास्त आहे खाली गवत झालं ना त्याच्यामुळे माशी मी त्याच्या भरपूर होते पडले भरपूर होते उचलला ना उचला लागते ना व्यापारी आला त्याला गळ दिसली म्हणजे तो बगीचा देऊनच नाही राहिला आणि विकत घ्यायला तयार नाही सौदा झाला होता तिथं सौदा झाला होता टाकला सौदा सोडला सौदा झाला होता ऍडव्हान्स दिलं होतं ऍडव्हान्स देऊन सौदा सोडला की नाही आणि परत गेला किती झाड आहे झाड 850 पुढे एक लाख ऍडव्हान्स दिला आलाच नाही हा नाही आला परत आलाच नाही 1 लाख ऍडव्हान्स देऊन तू चालला गेला आता काय म्हणते आता काहीच नाही आता 1 लाख होते का काय होते याची फी नाही माहिती पंचनामे कृषी अधिकारी आहे ना निमजे पंचनामे झाले त्याच्यात काय घेईल नाही 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 पंचनामार सही नाही घेतली सूचना मी याच्यात दिल्या की ग्रामसभा घ्यायची ग्रामसभा देऊन तिथं पंचनामे मध्ये काय रिपोर्ट आहे सांगा काय अमर तू लिहितो आपल्या पन्नास टक्के कसं काढून राहिले साहेब तुम्ही आपल्याला जेणेकरून जे 700-800 संत्रे यायला पाहिजे होते आपल्याला संत्रे कमी आहे म्हणजे पूर्ण झालेला आहे आपला
आपण असं म्हणत नाही की कमी नुकसान झालंय. 50% ग्राह्य तुम्ही कोणत्या बेसवर बोलून द्याल मला. एक संत्र्याचं जे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता हे संत्र आहे माशी तर मी तोडलं दोन संत्र माशी तर आता 8 दिवसात परत खालती येते. म्हणजे क्वालिटी पण आपली बनली नाही. क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे. जी क्वालिटी पाहिजे होती ती आपल्याला मिळत नाही. 50% नुकसान दाखवलं होतं. साहेबांनी मिटिंग घेतल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्याला सूचना दिल्या. सगळं पुरी सर्वे झाला. पवार साहेब तुम्ही फक्त जे पाहिलं आतापर्यंत ते सांगा. फक्त काय पाहिलं तुम्ही विदर्भामध्ये काय चित्र बोलतच नाही.